सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या मूळ गावी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांची धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी हाळापेठ चेकपोस्ट येथील पोलीस मदत केंद्रात अस्तवयकपणे विचारपूस केली. या मजुरांना त्यांनी स्वस्ते फूड पॅकेटचे वाटप केले. मजुरांना मदत केंद्रातून अधिकाधिक सोय करून देण्याबाबत मार्गदर्शन केले. धुळे जिल्हा पोलीस दलाकडून स्थलांतरित मजुरांकरिता मदत केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार शिरपूर पोलीस स्टेशनच्या वतीने हाळापेठ चेकपोस्ट येथे मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या मदत केंद्रामधून स्थलांतरित मजुरांकरिता मोफत फूड पॅकेट्स, पिण्याचे पाणी, एसटी बस चालकांना चहा बिस्किटे उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच गरजू मजुरांना वैद्यकीय सुविधा आवश्यक असल्यास मदत केंद्रात तसेच सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. सदर मदत केंद्रात शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक, हाळापेठ चेकपोस्टचे आरटीओ अधिकारी, सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे व्यवस्थापन, स्थानिक वैद्यकीय अधिकारी तसेच स्थानिक नागरिक व सेवाभावी संस्था यांचे सहकार्य मिळत आहे. सदर मदत केंद्रात दररोज किमान 1000 फूड पॅकेज वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. चौथ्या लॉकडाऊन मध्ये कडक निर्बंध घाला, अन्यथा धुळ्याची परिस्थिती मालेगावपेक्षाही भयानक व्हायला वेळ लागणार नाही. ग्रीन झोन मध्ये असलेला धुळे जिल्हा ऑरेंज झोन मधून कधी रेड झोन मध्ये गेला समजलेच नाही. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात राहिली तर शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत असून रोज रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिक दक्षताही व्यवस्थित घेत नसून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे निदर्शनास आले आहे. अशाच परिस्थितीत आगामी काळात सणांची नांदी सुरू होणार असून काही व्यापारी बंधूंनी दुकाने सुरू करावी यासाठी मनपा आयुक्तांना आग्रह केला असून मनसेने यास पूर्णपणे विरोध केला आहे. कोरोनाची वाढती लागण, टपाल कार्यालयात अधिकाऱ्यांचा झालेला मृत्यू, आगामी काळात सणासुदीत होणारी वर्दळ या सर्व बाबी लक्षात घेता दिनांक 17 मे ते 21 मे पर्यंतचा लॉकडाऊन हा अतिशय कडक निर्बंध लावून 31 मे पर्यंत राबवण्यात यावा, अशी मागणी धुळे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर महाराष्ट्र प्रभारी रावसाहेब कदम उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख यांच्या नेतृत्वात मनसेने जिल्हा सचिव अजित सिंह राजपूत, संदीप जडे, महानगराध्यक्ष संजय सोनोने, उपमहानगराध्यक्ष संतोष मिस्त्री, राजेश दुसाने, धुळे तालुका उपाध्यक्ष दीपक बच्छाव आदींनी जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज चौथ्या लॉकडाऊनचा कालावधी जो जिल्हाधिकारी यांनी 17 मे ते 21 मे केलेला आहे, हा लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. कारण येणाऱ्या सणाचा विचार करता धुळ्यामध्ये आज जी 69 संख्या झाली कोरोना रुग्णांची ती वाढत जाऊ नये आणि धुळ्याचं मालेगाव सारखी परिस्थिती होऊ नये हे जर टाळायचं असेल तर आतापर्यंत जे काही सण झाले ते आपण आपल्या घरात राहून साजरे केले व येणाऱ्या सणांचाही विचार करता आपण ती परिस्थिती हाताळण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करावा, जेणेकरून हा संसर्ग वाढणार नाही. तसेच धुळे शहरामध्ये अनेक विक्रेते असे आहेत, भाजीपाला, फळं तसेच दूध विक्रेते आहेत की जे आज पण मास्क लावत नाही आहेत, हँडग्लोव्ह घालत नाहीत आणि त्यांचा देण्याघेण्याचा विक्रीचा व्यवहार सर्रास सुरू आहे. असं असताना जे लोक प्रामुख्याने निदर्शन जे काही निर्देश दिले शासनाचे ते पालन करतात अशांना त्रास होऊ नये हा सर्व जनतेचा विचार करता हा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात यावा आणि कडक निर्बंध लादण्यात यावे. आणि जे लोक मास्क आणि ग्लव्हचा वापर करत नाही आहेत, खरेदी विक्री करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी, ही मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केलेली आहे.
कोरोनाचा उद्रेक झालेल्या मालेगावातच आपत्कालीन व्यवस्थेचे नेतृत्व करणारे दस्तूर खुद्द आयुक्तच कोरोना बाधित झाल्याचे आढळून आल्याने जेवढी खळबळ उडाली होती तेवढाच दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। कोरोना बाधित झालेले आयुक्त 40 दिवसात कोरोनामुक्त झाल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांच्याच गुहा उंचावल्या आहेत। यावर स्वतः आयुक्तांनी माहिती देताना होमिओपॅथीच्या औषधांमुळे मी कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले। याविषयी सविस्तर माहिती अशी की मालेगाव शहरामध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक वाढलेला आहे, तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे। अशा परिस्थितीत सुरुवातीपासूनच अत्यंत जवळून कोरोना विषाणू महामारीची परिस्थिती हाताळणारी उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत। या चाचण्या निगेटिव्ह येण्यामागे पूर्णतः होमिओपॅथीचे अर्सेनिक अल्ब्युम 30 हे औषध कारणीभूत असल्याचे पत्र त्यांनी स्वतः अहमदनगर येथील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना पाठवले आहे। पत्रात म्हटले आहे की सुरुवातीपासून त्यांनी अर्सेनिक अल्ब्युम 30 हे औषध प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी घेतले। एवढेच नव्हे तर मालेगाव महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ह्या औषधाचे वाटप मनपातर्फे करण्यात आले आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मुंबई आग्रा महामार्गावर बिजासनी घाटात टँकर उलटून झाला भीषण अपघात, पती पत्नी सह 4 जणांचा जागीच मृत्यू। रक्ताचा तुटवडा जाणवल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन। धुळे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक राजेंद्र बंब यांच्या वतीने स्थलांतरित मजुरांना करण्यात आले मास्कचे वाटप। शिरपूर पोलीस स्टेशनच्या वतीने हाळापेठ चेक पोस्ट येथील पोलीस मदत केंद्रातून स्थलांतरित मजुरांना करण्यात येते फूड पॅकेटचे वाटप। चौथ्या लॉकडाऊन मध्ये कडक निर्बंध घाला, अन्यथा धुळ्याची परिस्थिती मालेगाव पेक्षा भयानक होणार, महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रशासनाला निवेदन। आणि मालेगावचे आयुक्त होमिओपॅथीच्या औषधामुळे 4 दिवसात झाले कोरोनामुक्त, स्वतः आयुक्तांनी लिहिले मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना पत्र। याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपलं। मी पंकज पाटील आपली रजा घेतो, पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।